हे असं उघडा का ठेवलंय? अरे ते कप काढलेले ना त्यात ना. अच्छा हाय हॅलो, कसे आहात सगळे? आय होप सगळे मजेतच असाल. नेहमीप्रमाणे ॲज युजुअल रुटीन सुरू आहे, फक्त आजच्या रुटीन जरा निवांत आहे. सॅटरडे आहे, पुष्करला सुद्धा सुट्टी आहे, पप्पा सुद्धा शूटवरनं घरी आले. सो छान फॅमिली टाइम स्पेंड करतोय. बाकी एकीकडे माझी कामं सुरूच आहे, राऊचं मस्त खेळणं चालू आहे, जस्ट आमचा चहा सुद्धा झालाय. आणि काल तुम्ही बघितलं असेल की सामान घरी आलं होतं, पण काल नंतर काही लावणं झालं नाही. सो म्हटलं आता पटापट ते आधी लावून घेते. किती वाजले ते पण सांग. आता ऑलमोस्ट वाजलेत 6:30. देवाला सुद्धा दिवा लावायचा आहे, पण तसा वेळ 7 लावेन मी. तोपर्यंत माझं हे सगळं होऊन जाईल लावून. काय नवीन मागवले त्या तांदळाच्या खारड्या आठवतो परवा मी त्या वेळेला जरा जास्त मागवल्या. तेव्हा आई फक्त टेस्ट म्हणून घेऊन आलेली ना, मग त्याच्याकडनं यावेळेला जास्त मागवल्या. नवीन यावेळेला कडधान्यच नवीन मागवले आम्ही. हिरवा वाटाणा मागवलाय, हा हरभरा आहे, पांढरा वाटाणा आणि मटकी मागवली आहे. मसूर थोडीशी आहे ना मागच्या महिन्यातली, म्हणून नाही मागवलं यावेळेला. सामानच लावते. सो मला स्वराताईंनी एक सांगितलं होतं की अंकिता तू ह्या सगळ्या सामानाचं लिस्टिंग कसं करते हे सुद्धा आमच्याबरोबर शेअर कर. सो ह्यावरती ऑलरेडी मी ब्लॉग अपलोड केलेला आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईनच. आणि जनरल असं काही स्पेसिफिक लिस्टिंग आम्ही करत नाही, आपल्या जनरल आपण घरात वावरतो सगळ्या बायकांना आपल्याला माहिती असतं की आपलं आदल्या महिन्यातनं काय राहिलं आहे किंवा कितपत आपल्याला मागवायचं आहे, कुठली गोष्ट नवीन मागवायची आहे, त्यानुसारच मी लिस्टिंग करत असते. आता या महिन्यात थोडंसं आम्ही काय केलंय, आम्ही कडधान्य मात्र महिना महिना चेंज करत असतो. सो या महिन्यात हरभरे आम्ही मागवलेत, जे आम्ही मागच्या महिन्यात नव्हते मागवले. त्याच्यानंतर पांढरा वाटाणा आणि हिरवा वाटाणा हे सुद्धा आम्ही मागवलेत. मागच्या महिन्यात आम्ही मटकी मसूर असं मागवलं होतं. मटकी तर आम्ही मागवतोच, पण त्याच्या जोडीला जी कडधान्य आहेत ती आम्ही चेंज करत असतो. सो यावेळेला ही 3 मागवली आहे. त्यानंतर यावेळेला नवीन आहे ते म्हणजे मेथीचे दाणे. आमच्याकडे पप्पा डेली मेथीचे दाणे गरम पाण्यात भिजवून सकाळी खातात, त्याच्यामुळे यावेळेला हे मेथीचे दाणे मागवलेत. मेथीच्या दाण्यांवरनं सुद्धा मला एक गोष्ट आठवली की काल मी जे इडलीचं बॅटर केलं होतं त्यात मला आज अनेक कमेंट्स आल्यात की अंकिता त्यात तू 1 मेथीचे दाणे आणि 1 पोहे असं सुद्धा मिक्स कर, इडल्या खूप हलक्या होतात. सो आता नेक्स्ट टाईम करताना मी हे मेथीचे दाणे त्यात नक्की ॲड करेन. पण आजच्या तसे सॉफ्ट झाले होते. हो आपण कधी केलं नाहीये ना, आता मी नेक्स्ट टाईम करेन. आता मी करून बघेन, मेथीचे दाणे पण त्यात ऍड करेन आणि 1 पोहे. आणि कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलंच असेल रात्री मी छान इडलीचं बॅटर मस्त मिक्सरमधनं फिरवून घेतलेलं, सकाळी छान आंबलेलं ते. आज दुपारी जेवायला आम्ही मस्त इडली चटणी सांबार केलं होतं, पण आज ते काही मी ब्लॉगमध्ये कवर नाही केलं कारण मागच्या 20-25 दिवसापूर्वीच मी त्यावरती सुद्धा एक ब्लॉग ऑलरेडी अपलोड केलेला. इडली चटणी सांबार ना? हो इडली चटणी, त्याची पण लिंक देऊया. नेहाताईंनी मला विचारलंय की अंकिता तू जो मालवणी मसाला यूज करते तू कोणत्या ब्रँडचा यूज करते. सो मी कुठल्या ब्रँडचा नाही यूज करत. आमच्या ओळखीत एक जण आहेत जे घरगुती मसाले बनवतात, त्यांच्याकडनं आम्ही मालवणी मसाला घेतो. आणि नेहाताईंनीच मला अजून एक प्रश्न विचारलाय की अंकिता डीमार्टला 3 का. हा खरं तर प्रश्न मला अनेक जणांनी विचारलाय, पण असं काही स्पेसिफिक आमचं कारण नाही की आम्ही प्रत्येक महिन्याच्या 3, पण कसं झालंय आपल्या प्रत्येक घराचं एक पेमेंट सायकल असतं आणि आता खूप आधीपासून आमचं काय झालंय 3 आम्ही सामान आणलंय, त्याच्यामुळे आमचं पूर्ण सायकल जे आहे महिना ते 3 फिरत असते की बरोबर पुढच्या महिन्याच्या 1-2 सामान संपतं. सो ती अशी आमची 3 एक फिक्स झाली आहे, म्हणून मग आम्ही दर महिन्याच्या 3 डीमार्टचं सामान आणतो. आणि असं काही नाही कधीतरी 4 जातो, कधीतरी 5 जातो, किंवा कधीतरी अगदीच लवकर जायचं असेल तर 1 सुद्धा जातो, पण जनरली 3 जाणं होतं आमचं. मोस्टली हो 3 मोस्टली होत. अंकिता ही कात्री इथे का ठेवली आहे? कुठली रे? हा अरे ते राहुलने त्याचा तो गेमचा बॉक्स आहे ना तो ओपन करायला माझ्याकडनं घेतलेली, त्याला म्हटलं थांब मी देते ओपन करू, ती तिथेच राहील. भरलं का या बाटल्यांमध्ये? अरे ह्याच्यात भरून ठेवलं, मस्त उपयोगाला आल्या बघते. तो उलट झालं ते पडलं ना काही. ठीक आहे राहू दे थोडीशी मदत, म्हणून मी मदत करत नाही कारण
मदत काम वाढत. मी आता बघितच असेल. हे बघ, हे पण लावून तू काम कर ना, हे पण लागेल डोक्याला. हो अरे ना, डब्बे फार पटापट हवेत ना मला आता सामान भरताना, म्हणून ते मी जरा उघडून ठेवले. मस्त दिसत एकदम किचन. सगळे खड ओपन येतात. एकीकडे जरा सामान भरता भरता मी आज जरा तुमच्या प्रश्नांची उत्तरं देते. सो हे जे आमचे वॉलवरचे रॅक आहेत, आज मला एक श्रुतिका ताईंनी सुद्धा कमेंट केली आहे की अंकिता हे रॅक्स तुम्ही कुठून घेतले. ते आम्ही ऑनलाईन नाही मागवलेत, आपलं जे लोकल स्टीलचं दुकान असतं तिकडनं आम्ही हे घेऊन आलो आणि नंतर इथे ते बसवलेत आम्ही. राऊ, तू आज योगा केला सकाळी? केलास का? नाही केला? विसरला ना? विसरला. उद्या सकाळी. काल तू योगा शिकवलास ना सगळ्यांना, सगळ्यांनी आज योगा केला तुझा बघून, आणि तूच नाही केला आज. काय यार, विसरला सकाळी उठल्यावर ना. ठीक आहे, उद्यापासून. उद्या कर, इट्स ओके. अरे असू दे, अरे काय करणार, आता करणारच नाही म्हणतो. असं नसतं, राहिलं तर ठीक आहे, दुसऱ्या दिवशी कर. उद्या कर, उद्या मी तुझ्या बरोबर करतो उद्या. कम्प्लीट पिंक कलर आहे ना यार मिठाचा. पूर्ण पिंक, हेल्थ साठी छान असतं म्हणतात. काय ते कुठलं? सेंदव मीठ. रॉक सॉल्ट आहे. रॉक सॉल्ट मलाच लागलं आता हे मागे. सावकाश जरा बघ. मला आता थोडीशी ना सवय झाली आहे पटापट सामान लावायची. कालच्या ब्लॉगमध्ये मी जे इडलीचं बॅटर दाखवलेलं त्याच्यामध्ये मला खूप छान छान सजेशन्स आलेली आहेत. सो स्मिताताईंनी मला एक सजेशन दिलं आहे की अंकिता, इडलीचं जे तू बॅटर जेव्हा मिक्सरमधनं काढते तेव्हा त्यात एक वाटी भातसुद्धा मिक्स कर. तुझ्या स्पॉन्जी होतील इडल्या, सो आता नेक्स्ट टाईम जेव्हा मी ते दळेन तेव्हा एक वाटी भात नक्की ॲड करेन त्यात. काय हे बोलत होती? हां, मटकी. मटकी मटकी कुठे येते? त्यानंतर सुमाताईंनी मला सजेशन छान दिलंय की अंकिता, जी तू उडदाची डाळ आणि तांदूळ वेगवेगळं भिजवलेलंस ते एकत्र भिजव आणि त्यात एक चमचा मेथीचे दाणे आणि एक वाटी जाडे पोहे असं सुद्धा ऍड कर, म्हणजे तुला वेगवेगळं वाटायला लागणार नाही. खरं तर त्या पद्धतीने सुद्धा मी भिजवते, पण काल जरा दोन्ही वेगवेगळं भिजवलेलं. आता नेक्स्ट टाइम मात्र मी हे दोन्ही एकत्र आणि मेथीचे दाणे आणि जाडे पोहे मी नक्की ऍड करेल त्यात. कारण ते सजेशन मला बऱ्याच जणांनी दिले की तुझ्या इडल्या हलक्या स्पॉन्जी होतील, सो नेक्स्ट टाइम मी नक्की करेन तसं. गूळ भरते त्यावरनं मला आठवलं की काल जी मी मटकीची उसळ केली होती डायरेक्ट कुकरमधली, त्याच्यावरती मला आशाताई आणि स्वराताईंनी सांगितलं होतं की अंकिता थोडासा गूळ ॲड करायचा, अजून छान चव येते. खरं तर मी गूळच ॲड करते, पण गूळ माझा काल संपला होता आणि सामानसुद्धा लावणं झालं नव्हतं, म्हणून मी त्यात साखरेची कणी ॲड केलेली. आता मी त्यात नेक्स्ट टाईम गूळ नक्की ॲड करेन. हे काय करते? पॉपकॉर्न. राहुला पॉपकॉर्न हवे. झालं का? ऑलमोस्ट आवरून झालं. डबे लावून मस्त सगळं सामान लावून झालंय, ओटा सुद्धा छान पुसून झालाय आणि आता मी जरा फ्रेश होतीये. सॅटरडे आहे, छान बाहेर फेरी मारून येणार आहोत. पटापट झालं मग पटकन आवरलं. डब्बे कसे धुतलेले वगैरे असले ना की अरे पटापट होतो. फ्रेश व्हायच्या आधी जरा एक 5 मिनिटं पाणी पिते आणि मग फ्रेश होतो. आईकडे जाऊन येऊया असा सुद्धा प्लॅन आहे, बघूया कसं काही वर्कआउट होत आहे ते. सो आमचा आवरलाय, आता निघतो आम्ही आईकडे जातो आधी. चला चलो राव, हे घेऊन येणार आहे तिथे खेळणार आहे. थांब, मला बॅगेत घेऊ दे त्यांनी. अरे ते त्याची स्टंप आणि ह्याची पिशवी ठेवते ना, त्याच्यातच घेऊया. आजी आपण जाऊन येतो. आजी चल. काय केलंय आज? गे वडा उसळ. वाव, क्या बात है. आपण वेळेवर आलो. सुरू काय?
आउट झाला तू. गोल्ड नाही नो मॅच. सिक्स गेम आउट झाले. आप आउट झाले. चला वाव. काय फोर गेली का? पण हे बटाटे वडेच आहेत ना. हे बटाटे वडा तिकट सांगते मला कसा गेला. गट म्हणजे मिसळी सारखा असेल. मिसळी सारखा रस्सा त्याच्यात वडा उसळ मिठे वापरतात. मी बोलणार ना आबा फिल्डिंग. अरे आता मी फिल्डिंग बाबा बोल झाले का वडे तळून छोटे आकाराचे होते. हा अरे छोटे बस मिनी केले राईने. मिनी वडे हा आणि भा कट. अच्छा मस्त. कोणाला वडापाव खायचा तो पाव. हा वडापाव पण खायचा. चलो निघूया ना. चला चला. ए चल चला मामाला बाय केला. ए राहू मामाचा देऊन टाक. मामा अभ्यास कर थोडस. ओके आजीला बाय कर. चला चला हातावर पण द्या. हा ठीक आहे. असं कसं. ए चल मम्मी हात समोर ठेवून करायचं. चल मम्मी बाय.